मित्रांनो, आज श्री कृष्ण जन्माष्टमी. आज रात्री 12 वाजता हा मंत्र 21 वेळेस बोला. जे मागाल ते तुम्हाला मिळेल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, आज आहे 26 ऑगस्ट, सोमवारचा दिवस. मित्रांनो, श्रावण महिना सुरू आहे आणि हा श्रावणाचा 4th सोमवार आहे. आणि आजच्याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे, श्रीकृष्ण जयंती आलेली आहे. हा दिवस सगळ्यात मोठा मानला जाईल, कारण सोमवारच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी, लोकांचे, भक्तांचे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे सुद्धा उपवास आणि श्रावणी सोमवारचे सुद्धा उपवास आजच्या दिवशी असतील. मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्रीच्या 12 वाजेच्या नंतर श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. श्रीकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये बसवून तो पाळणा 12 वाजेनंतर हलवला जातो. मित्रांनो, तुम्ही पाळणा पूजन करणार असाल, श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करणार असाल किंवा नसाल, परंतु तुम्ही तुमच्या देवघरात बसून या मंत्राचा जप कमीत कमी 21 वेळेस किंवा 108 वेळेस, म्हणजेच 1 माळ तुम्ही नक्की आजच्या दिवशी जपायचा आहे, हा मंत्र जप करायचा आहे. मित्रांनो, 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म होतो अशी मान्यता आहे. आणि रात्री 12 वाजताच श्रीकृष्णाचा जन्म झाला होता म्हणून 12 वाजताच 12 वाजेच्या नंतरच श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. तर तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर अगरबत्ती दिवा रात्री 12 वाजेच्या नंतर लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुम्ही या मंत्राचा जप माळ घेऊन संपूर्ण 1 माळ करा किंवा कमीत कमी 21 वेळेस करा. घरातल्या कोणत्याही सदस्याने, महिला पुरुष कोणीही, तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. असं नाही की झोपेतून उठून जप करायचा, 12 वाजेपर्यंत झोपू नका. तुम्ही 12 वाजता झोपेतून उठून कराल तर त्याचं महत्त्व राहत नाही. तुम्ही जागे राहा आणि 12 वाजता अगरबत्ती दिवा लावा आणि मग तुम्ही या मंत्राचा जप करा. किंवा संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत असा दिवा चालेल, अखंड दिवा चालेल, याची काळजी घ्या. जास्त तेल टाका, मोठी लांब वात लावा आणि अखंड दिवा 12-1 वाजेपर्यंत चालेल असा दिवा लावा आणि 12 वाजता या मंत्राचा जप करा. 21 वेळेस करा, तुमच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही जे मागाल ते मिळेल. तुमच्या मुलांवर, पतीवर, तुमच्या कुटुंबावर कोणते संकट येणार नाही. तर मित्रांनो, हा मंत्र काही असा आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. मित्रांनो, कमीत कमी 21 वेळेस हा मंत्र बोला किंवा जास्तीत जास्त 1 माळ या मंत्राचा जप रात्री 12 आज रात्री 12 करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.